हॅलो एव्हरीवन, आपलं स्वागत आहे उजन्स किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत पोहा पॅनकेक. त्याच्यासाठी मी एक वाटी पोहा घेतलाय आणि 10 मिनिटं भिजून घेणारे पॅनमध्ये. त्याआधी आपण त्या स्वच्छ धुवून घेऊ दोन पाण्याने आणि भिजून ठेवतो. स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ आपण दोन वेळा पाणी. सी दिस, पाणी केवढं घाण दिसतंय. आपण दोन पाण्याने याला धुवून घेऊ. हे दुसऱ्या पाण्याने धुवून घेतलंय. आता हे पाणी काढून घेते मी. आपण हे आता दोन पाण्याने धुवून घेतलंय छान. आता याला आपण 10 मिनिटं भिजून ठेवू आणि मग पुढचे प्रोसेस करूया. 10 मिनिट्स लेटर. चला आपण बघून घेऊ आपले पोहे. 10 मिनिटं झाले, छान भिजले. आता आपण हे मिक्सरमधून काढून घेऊ. ती पोहे घेतले होते मी, भिजून घेतले होते एक वाटी रवा. आता मी मिक्सरमधून काढून घेणार आहे थोडं थोडं करून. छोटी वाटी दही, मोठी वाटी पोहा होता, रवा आहे आणि छोटी वाटी दही. ते पण मी आता टाकून घेईन. दही पण टाकून घेईन मी. आणि माझं भांडं छोटं असल्यामुळे मी दोन वेळा करेन. आणि मिरच्या. आल्याचे तुकडे पण टाकून घेत. आता मिक्सरमधून काढून घेत. अशा पद्धतीने आपण सगळं करून घेऊ. आपण गाजर टाकून घेऊ, अर्धच टाकू म्हणतो. कांदा टाकून घेऊ, बारीक चॉप केलाय तो पण अर्धच टाकू. शिमला मिर्च तिने बारीक चॉप केली. टोमॅटो, कोथिंबीर, त्याच्यामुळे आपला कलर सुंदर दिसेल पोहा केकचा, पॅनकेकचा. रेड चिली फ्लेक्स, किती तिखट खातायत त्याच्यानुसार, हेनुसार मीठ. आता आपण याला मिक्स करून घेऊ आणि याच्यात थोडं पाणी लागेल अजून. छान कलर सुंदर आहे. व्हेजिटेबल मुलंही खाते, मोस्टली मुलं खात नाही व्हेजिटेबल. आपण ब्रेकफास्ट, शॉर्ट ब्रेक, टिफिनला वगैरे मुलांना मिळू शकतो. झटकेपट खाणारे पोहा पॅनकेक. त्याच्यात पाणी टाकून घेते थोडं. किती बसत आहे एवढं इनफ आहे. मी ही छोटी कढई ठेवून घेतली आहे आणि आपण गॅस कमीच ठेवायचा आहे. माझ्याकडे ही छोटी कढई ठेवून घेतली आहे. ती मध्यम आचार आपल्याला छान गरम करून घ्यायची आहे. तुमच्याकडे पॅनकेकचा तवा असेल तर तुम्ही तेही वापरू शकता. आता मी त्याच्यावर तेल टाकून घेते थोडंसं, गरज नाही. आपण आता याला छान शेप देऊ आणि आपण आता त्याच्यावर व्हेजिटेबल्स टाकून ठेवू, ज्या मी उरवून ठेवलेल्या होत्या थोड्याशा. आणि करून सुंदर कलर दिसतो आपल्याचा पॅनकेकचा. मुलं आवडीने खातात. आणि 10 मिनिटं, सॉरी 5 ते 7 मिनिटं आपण झाकून ठेवू कमी आचेवर. A few moments later. आपण बघून घेऊ. छान कलर आला. आता आपण याला छान झाला बघू शकता. छान क्रिस्पी असं. आपण दुसऱ्या बाजूने करून
वाव छान झालं. चला आपण बघूंगे आपला पॅनकेक छान झालाय. बघू शकता क्रिस्पी दिसतोय छान. आता आपण याला काढून घेऊ. गाईज बघू शकतात आपले पॅनकेक रेडी झालेत छान छान क्रिस्पी झालेत. सॉस सोबत मेयोनीज सोबत खाऊ शकतो. आवडली असेल रेसिपी लाईक करा, सबस्क्राईब करा. मस्त खा, स्वस्त राहा. थँक्यू.